जात पंचायत नावाची गोष्टच आपण नष्ट करू शकतो का? जी संपूर्ण कंजारबाट जात असेल किंवा इतर अनेक जाती असतील त्या जात पंचायतीवर अवलंबून का राहतात? आपल्यासोबत अरुणा इंद्रेकर आहेत आणि कृष्णा इंद्रेकर आहेत ज्यांनी 20 वर्षापूर्वी हे सगळं भोगलेलं होतं. कृष्णा इंद्रेकर, आत्ता मोडकलाल नावाचे जे एक जात पंचायतीचे सदस्य होते ते काय म्हणले ते आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल की अशा प्रकारची कुठली टेस्ट झाली नाही, परंतु इथे हे दोघंही सांगतायत की अशा प्रकारची टेस्ट झाली होती. किंवा मगाशी आपल्या पत्नीने देखील सांगितलं की तुमच्या लग्नाच्या वेळी देखील अशा प्रकारचा आग्रह देण्यात आला होता पण तो तुम्ही मोडून काढलात. मोडकलाल हा त्यातला सूत्रधार आहे का त्याचा मास्टर माइंड काय आणखीन वेगळा आहे तुमच्या समाजात? सर, खरा सूत्रधार हे म्हणजे हे मागेच आहेत. मोडकलाल तर हे नुसते एक झांकी आहे ती, आणि खूप म्हणजे त्याचं हेडक्वार्टर हे पुणे आहे आणि पुण्यामध्ये जे काय संबंध महाराष्ट्रामध्ये जे काय करायचं आहे किंवा कर्नाटक राज्यामध्ये जे काय करायचं आहे ते सगळं ते पुण्यातून घडतं आहे. कारण तिथं जे गेल्या 30 ते 35-40 वर्षापासून जे आहे नाही का, दोन मेन त्यांचे नाही का त्या काळात ते लिडिंग किंवा युवक म्हणून असे नाही का नावाज आलेले आहेत. मूर्छंद भाट जे आता स्वतः नाही का वकील आहेत, पेशानं नोटरी आहेत, जे कायद्याचा अभ्यास त्यांना चांगली त्याची नाही का पारख आहे त्यांना, ते स्वतः एक ते आहेत, ते गेल्या ते नगरसेवक पण राहिलेले आहेत, त्यांच्या त्या सून पण नगरसेवक राहिलेले आहेत. दुसरे आहेत कविचंद भाट, हे सुद्धा हे स्वतः नाही का नगरसेवक राहिलेले आहेत आणि स्वतः ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौरसुद्धा आहेत, त्यांनी महापौरपदसुद्धा गाजवलेले आहेत. आणि असे त्यावेळेस यांनी का हिरीने काम करणारे त्या समाजातले नाही का नवयुवक म्हणून होते ते, परंतु ते सुद्धा नाही का त्या जुन्या लोकांच्या वाटेनं जाऊन जाऊन त्यांनी नाही का ते ह्याची सगळी कमान सगळी सूत्र महाराष्ट्राच्या करंडाची त्यांच्या ताब्यात घेऊन, हे शिवाय हे भारताचे भारतामध्ये जो कंजरबाट समाज किंवा त्याला भांतू नावं नाही का ओळखलं जातं वगैरे त्याचेही हे मोरके अध्यक्ष म्हणून नाही का बरेच 15-20 वर्षापासून राहिलेले आहेत. विजया राटकर, आपल्या कानावर सगळं हे पडावं आणि ते प्रेक्षकांच्या साक्षीनं पडावं म्हणून मी हा प्रश्न विचारला की नेमके यातले खरे मास्टर माइंड कोण आहेत आणि कोणावर तुम्हाला काम करायचंय, कोणाचं मतपरिवर्तन करायचंय, कोणावर कारवाई करायची आहे हे महाराष्ट्राच्या साक्षीनं तुम्हाला कळावं म्हणून महाराष्ट्र सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या तोंडून मी तुमच्यासाठी वदवतोय. बघूया महिन्याभरात तुम्ही काय कारवाई करताय ते. दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे आणि तो म्हणजे शिक्षण वाढलं तुमच्या समाजामध्ये, तुमचा समाज एकेकाळी भटका होता तो स्थिर झाला, आर्थिक सुबत्ता नव्हती ती आर्थिक सुबत्ता यायला लागली, तरी देखील अशा जुनाट चालीरीती परंपरा याला तुमचा समाज टिकून का आहे? आमच्याकडे न्यायव्यवस्था आहे, पोलीस आहे, हे तुम्हाला जवळची वाटत नाहीत आणि तुम्हाला जात पंचायत जवळची वाटते, असं का होतं आहे? आज लोकांकडे आज भरपूर संपन्नता आली, ऐश्वर आलं, खूप पैसा आला वगैरे, तरी पण हे लोकांनी का ते जात पंचायत नाही का सोडायला मागत नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं की आम्हाला कोणतेही नाही का काही आमच्यामध्ये जर काही भांडण झालं किंवा काही कुठला गुन्हा झाला वगैरे तर आम्ही जातीमध्ये गेलो की आम्हाला ताबडतोब निर्णय न्याय निर्णय होतो वगैरे. तो मला हेच म्हणायचं का जातीमध्ये जर न्याय निर्णय झाला असता वगैरे तरी हे मागे मी एक 2000 हाच महिना होता, मे 17 2007 जेव्हा ते अग्निपरीक्षेचा कार्यक्रम होता तो त्याच पुण्यामध्ये हेडक्वार्टरमध्ये संबंध महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले सगळे लोकं आली होती, गुजरातमधली पण लोकं आली होती. तर त्यांनी तो अग्निपरीक्षेचा कार्यक्रम ती जी केस होती तर ती एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर 30 ते 35-40 वर्षापूर्वी काय त्यांनी का अनैतिक व्यभिचार केला होता वगैरे आणि म्हणून ते नाही का ते त्यांचं ते केस 30-40 वर्षापासून ती अजून संपली म्हणजे निर्णय लागलेला नव्हता आणि तो आता त्याचं खरं खोटं करण्यासाठी की तो माणूस खरा बोलतो खोटा बोलतो किंवा ती बाई खरी बोलते खोटी बोलते म्हणून त्या माणसाच्या हातावर नाही का ते तप्त अग्नीचं ते कुऱ्हाडीचं पातं ते तप्त जे रात्रभर नाही का 500,000 गौरवमध्ये नाही का ते तप्त लाल करून सकाळी ते तो पापी तो पुरुष पापी असल्यामुळे त्याच्या हातात नाही तर त्याच्या मुलगा जो आहे कुमार म्हणजे किशोर मुलगा जो नाही का तो 12-13 वर्षाचा आहे, वडिलांचं बाप त्यांनी भोगायचं, हा ते बापाचं प्रायचित त्या मुलाने नाही का ते भोगायचं आणि त्याने हातावर नाही का ते तप्त हे 2007 पुण्यात नाही का घडणार होतं जसं मला कळालं योगायोग असं की मी त्यावेळेस सुट्टीवर होतो, मी 4 दिवस सुट्टीवर, मला जसं कळालं तसं ते मी त्याप्रमाणे मी मीडियाला पत्रकारांना मी कॉन्टॅक्ट केला वगैरे आणि त्याच रात्री जे दुसऱ्या दिवशी होणार होतं तेव्हा रात्री मी 1:30 ते 2 सुदैव असं की त्यावेळेस निघाल नरेंद्र दाभोळकरांना आपले नरेंद्र दाभोळकर साहेबांना त्यावेळेस मी भेटलो होतो मी आणि त्यांनी त्यांच्या स्टेट लेवलचे कार्यकर्ते पण पाठवले होते वगैरे आणि त्यांच्या माध्यमातून आणि शिवाय पोलिसांच्या माध्यमातून हे पूर्णपणे का तो कार्यक्रम झाला नाही ते अग्निपरीक्षा थांबवली आणि त्याचा इतका रोष त्यांना वाटला की त्यांनी ते मला मारायला निघाले होते. पण त्या चर्चेनंतर तो तुमचा संघर्ष लक्षात आला. रंजना गावंडे, हे जात पंचायत दिवसेंदिवस आम्हाला जसे काही ठिकाणी वीक होताना दिसत आहेत कमजोर होताना दिसत आहेत तशाच काही ठिकाणी आम्हाला
बळकट होताना का दिसत आहेत? एकीकडे गव्हर्नन्सची कुठे कमी आहे का? कुणे संधी कमी मिळत आहेत का? काय होत आहे नेमकं असं वाटतं आपल्याला? कारण केवळ कायदे करून हे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाहीये. जात पंचायत ही जी व्यवस्था आहे, ह्या जातीतल्या काही लोकांचे त्यात हितसंबंध गुंतलेले असतात, त्यांना इतर समाजावर वर्चस्व निर्माण करायचं आणि त्यातून काही स्वतःचे आर्थिक आणि इतर फायदे मिळवण्याचं ते एक साधन आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ह्या जात पंचायतीच्या माध्यमातून राजकीय राजकारण्यांना सुद्धा त्यांची ती वोट बँक आहे, त्यामुळे त्यांच्याही ते हिताचं आहे जात पंचायतीचं अस्तित्व टिकणं आणि असणं. तर ह्या सगळ्या म्हणजे त्यांना ही सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जातीतले जे इतर दबलेले पिचलेले जे घटक आहेत त्यांना सतत दाबून ठेवणं, त्यांना समोर येऊन आवाज उठवतील अशी संधी हे लोक देत नाही. आणि जर एखादा संधी ती संधी घेत असेल तर त्याला बहिष्कृत करणं, त्याच्यावर खूप मोठी खंडणी लादणं, दंड करणं, अशा प्रकारच्या शिक्षा, क्रूर शिक्षा त्यांच्याकडे दिल्या जातात. त्याच्यामुळे कुणी व्यक्ती समोर येऊन ह्या जात पंचायतीच्या विरोधात आवाज उठवायला तयार होत नाही. आता ह्या योगिता आणि तिच्या कुटुंबियांचं जर उदाहरण बघितलं तर गेले 8 दिवस आम्ही ह्या कुटुंबियांकडे जात होतो आणि सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत होतो की तुमच्या मुलीवर एवढा अन्याय झाला, तुम्ही एकतर पोलिसात जा, तक्रार करा, हे असं तुम्ही बसून राहिलात तर कुणी तुमच्या मुलीला घ्यायला येणार नाही, तुमच्या मुलीला न्याय मिळणार नाही. परंतु ह्या योगिताचे वडील ह्या जात पंचायतीच्या आणि समाजाच्या दबावापुढे झुकल्यामुळे ते म्हणत होते की माझ्या इतर 2 मुलींचे लग्न कसे होतील, मला समाजाचा धाक आहे म्हणून मी पोलिसात जाणार नाही. आणि म्हणून ते पोलिसात जात नव्हते, त्यांचं बरोबर होतं, हा जे सगळा सर्व जो दबाव आहे समाजाचा तो त्यांच्यावर असल्यामुळे ते धजावत नव्हते. आणि ही योगिताचं खरं तर मी अभिनंदन करेल. योगिता मात्र पोलीसमध्ये कंप्लेंट द्यायला तयार झाली, सेकंड डेला ती माझ्याकडे आली आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर परत घेऊन गेले की असं करू नको तू, आपण हा प्रश्न आपल्या जातीतल्या जातीत मिटू असं म्हणून ते घेऊन गेले. त्यांनी कंप्लेंट लॉन्च करू दिली नाही आणि आम्ही सतत 8 दिवस त्यांच्या समाजाचे काही प्रतिनिधी असतील, काही इतर मान्यवर समाजातले, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल ह्या प्रयत्नात होतो. आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे सन्मानाने योगिताला नांदायला पाठवणं आणि ही प्रथा कायमची बंद करणं, जात पंचायत बरखास्त करणं, हे 3 उद्दिष्ट आमच्या समोर होते. परंतु तरीही ह्या कुठल्याही गोष्टीला पंच दाद देत नव्हते किंवा 8 दिवसाच्या काळात योगिताला न्याय मिळू शकला नाही. तर हे जे वर्चस्व आहे जात पंचायतींचा, हा जो दबाव आहे हा फार मोठा दबाव आहे. आणि हे जे पंच जे आहेत बऱ्याचशा समाजातले हे धनदांडगे आहेत. विशेष म्हणजे ह्या पंचांच्या कमिटीमध्ये एकही स्त्री प्रतिनिधी नाही की जी स्वतःच्या इतर स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फोडू शकेल. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी सर्वसामान्य दबलेला पिचलेला माणूस उभा राहून वाचा फोडू शकत नाही. आणि ह्या धनदांडगे असल्यामुळे त्यांचे इतरही काही संबंध असतात, राजकीय संबंध असतात, आणि ह्याच्यातून ते ह्या जात पंचायतीच्या आणखी स्ट्रॉंग बनत चालल्याय वीक बनण्याऐवजी. परंतु आता जो जात पंचायतीच्या विरोधातला जो कायदा येऊ घातला आहे, जो कायदा दोन्ही सभागृहात पास झालाय त्याच्यावर फक्त आता राष्ट्रपतींची सही होऊन येणं बाकी आहे. हा कायदा झाल्यानंतर मात्र आम्हाला अशी खात्री आहे की हे जात पंचायती नक्कीच त्यांच्यावर चाप बसेल. आमची प्रबोधनाची जी भूमिका आहे, प्रबोधनाचा प्रश्नावर आपण रंजनाजी प्रबोधनाच्या प्रश्नावर मी तुमच्याकडे येतो, परंतु आधी विजया रहाटकर यांच्याकडे. विजया रहाटकर, या जात पंचायती मागचे मास्टर माइंड कोण आहेत? त्यांची नावं आत्ता देखील सांगण्यात आली, ती सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या एका उच्चपदस्थ अशा अधिकाऱ्याकडून. आमच्या प्रतिक्रिया विजयाताई या काहीशा प्रतिकात्मक आणि बेगडी अशा होत आहेत का हो, की आम्ही स्त्रियांना सक्षमीकरणाकरता फक्त विद्यापीठानं त्यांची नावं देतो, एखाद्या सरकारी योजनांना नावं देतो, आम्ही एखाद्या पुलाला त्यांचं नाव देतो, परंतु महिलांची अवस्था मात्र आज तीच आहे. 20 वर्षापूर्वी अरुणा इंद्रेकरना जे भोगावं लागलं तेच आज योगिताला भोगावं लागतंय. त्या समाजात प्रबोधनही होत नाही, कायदाही येत नाही आणि आम्ही फक्त बेगडी नावांचे आमच्यासमोर मुखवटे उभे करतोय. काय करणार आहात तुम्ही? तुमच्यासमोर नावं देखील दिलेली आहेत. आता विजया रहाटकर,
दुर्दैवानं आजही आपल्या समाजामध्ये आम्ही महिलांना बरोबरीचं स्थान देतो असं म्हणतो, पण बऱ्याच वेळेला समाज महिलांना बरोबरीचं स्थान देत नाही ही आज परिस्थिती आहे. पण या विरोधामध्ये आता आम्हाला अजून खूप मोठं लढावं लागणार आहे, आणि हे लढावं जे लागणार आहे ते उत्तम कायदे करून ह्याच्यासोबतच हे कायदे अगदी शेवटच्या घटकापर्यंत झिरपायला हवेत याकरता प्रबोधनाची कास धरून शेवटपर्यंत काम करणं, आणि याच्यासोबतच सरकारी यंत्रणांच्या सोबत ज्या स्वयंसेवी संस्था आहेत या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर आहेत, जसं मी रंजनाताईंचं आणि त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करेन की त्यांनी खूप हे सगळं लावून धरलं, अशा सगळ्या या समविचारी लोकांना एकत्र घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कायदे आम्हाला झिरपायला हवे आहेत. आणि हे काम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून माझं किंबहुना आयोगाचं आणि याच्यासोबतच सगळ्या सरकारी यंत्रणांचं आणि आमच्या समाजाचं जे समाज मन आहे या सगळ्यांची ही भूमिका आता असली पाहिजे, तेव्हा मला असं वाटतं की हे प्रकार कमी होतील. पण जोपर्यंत आम्ही एखाद्या प्रत्येक महिलेला एक महिला म्हणून एक माणूस म्हणून वागणूक देत नाही तोपर्यंत मात्र असे प्रकार घडत राहतील. पण अशी जी माणसं जी नावं समोर येतील या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्ही सक्षम आहोत, नक्कीच ही कारवाई केली जाईल. विजय राटकर, काही टाइम फ्रेम द्याल का? हे नुसतंच आश्वासन झालं की आम्ही कारवाई करू, कधी केव्हा याची चौकशी करा. ते बोलतात ते खरं आहे की नाही तपासून पहा, पण कारवाई जरूर करा, तरच लोकांचा विश्वास बसेल की अच्छे दिन आले म्हणून. नक्कीच, आज आपण बघितलं की आज हे प्रकरण आमच्या समोर आलं आणि ताबडतोबीनं आयोगाने आपलं काम सुरू केलं, पोलिसांनी आपलं काम केलं, आणि आपण जर बघितलं असेल तर शेवटी ही भूमिका ही सगळ्यांच्या समन्वयाची असते. पण आज सरकार असेल, पोलीस असेल किंवा आयोग असेल, यांनी आपली भूमिका पार पाडलेली आहे आणि जबाबदारीनं ही भूमिका पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही पार पाडू. अगदी टाईम फ्रेम आपण जसं म्हटलं तशी जरी नसली तरी अशी जेव्हा जेव्हा प्रकरणं येतात किंबहुना ज्या ज्या वेळेला आम्हाला समजतात त्यांनी आमच्यापर्यंत तक्रार सुद्धा करण्याची गरज नाही आहे, सुमोटो ॲक्शन आम्ही घेऊ शकतो, अशा सगळ्या प्रकरणामध्ये आयोग दखल घेईल एवढं मी आपल्याला जरूर सांगेन. कृष्णा चांदगुडे, या कार्यक्रमाच्या शेवटीची काही मिनिटं उरली आहेत आणि मला तुमच्याकडे यायचं आहे, तुमचं अभिनंदन पुन्हा पुन्हा अशा करता करायचं आहे की तुम्ही आणि रंजनाताईंनी जर हे प्रकरण लावून धरलं नसतं तर हे प्रकरण आजच्या या स्टेजपर्यंत आलंच नसतं. एक दोन छोटेसे प्रश्न थोडक्यात वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण उत्तर द्या. जात पंचायत बळकट होत आहेत, त्यांची बळकटी कमी करण्याकरता काय केलं पाहिजे, आणि माध्यमांनी या प्रकरणामध्ये विशेषतः अर्जुन आणि योगिताच्या प्रकरणामध्ये जी भूमिका निभावली त्याच्यावर आपण समाधानी आहात का? कृष्णा, खरं तर प्रसारमाध्यमांनी एक सामाजिक दबाव जो तयार केला तो फक्त आजपुरता मर्यादित नाही, गेल्या 3 वर्षापूर्वी ह्यात नाशिकमधनं आपल्या चॅनलनं एक बातमी ब्रेक केली होती ऑनर किलिंगच्या प्रकरणामध्ये, का त्या बापाच्या मागे जात पंचायतीचा दबाव होता आणि तेव्हापासून प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळं मला वाटतं का हा प्रवास हा कायद्यापर्यंत गेला आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रानीचं यश नाही तर ते प्रसारमाध्यमाचं सुद्धा यश आहे. आणि आजच्या सामाजिक दबावामुळं एक नवे आयुष्य त्यांना उपभोगण्यात जे मिळत आहेत त्यामुळं प्रसारमाध्यमाचं खरं तर मी एक आभार मानतो आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो आहे. आपण जो पहिला प्रश्न विचारला का जात पंचायती बळकट होत आहे, हे मला फारसं वाटत नाही. कारण काय झालं का 3 वर्षाच्या पूर्वी जात पंचायत हा शब्द महाराष्ट्रात कुणा आमिर खानने एका कार्यक्रमामध्ये खाप पंचायतीवर दाखवलं होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये जात पंचायत असावं असं कोणाला वाटलं नव्हतं. उच्च न्यायालयामध्ये 4 केसेस दाखल होत्या, त्यापैकी 3 केसेस रद्दबातल झाल्या होत्या कारण कोणताही कायदा नव्हता. पुण्याचे एक काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असलेले काका धर्मावत यांची तक्रारसुद्धा नोंदवून घेण्यात आली नव्हती, त्यामुळे सामान्य माणसाला तक्रार नोंदवणं खूप भयंकर होतं. अशा परिस्थितीमध्ये जात पंचायतीचे प्रश्न हे समाजासमोर येत नव्हते, परंतु नाशिकच्या प्रश्नानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दूरदृष्टीतून ही जी मोहीम सुरू झाली त्यामुळे सामान्य माणसांना असं वाटतं की आपल्याला न्याय मिळेल आणि ते बंड करून उठत आहेत, आणि त्यामुळे 13 जात पंचायती आम्ही बरखास्त करू शकलो आणि 300+ प्रकरणामध्ये आम्ही प्रभावीपणे हस्तक्षेप करू शकलो, 900+ पंचांना अटक करू शकलो पोलिसांच्या मदतीने. त्यामुळे हे जात पंचायत सक्षम होतं असं मला वाटत नाही, त्या कमकुवत होत आहे, या संविधानाच्या विरोधात आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मानणार आहोत, त्यामुळे संविधान अधिक बळकट करण्यासाठी या सर्व जात पंचायती आपल्याला संपवाव्या लागणार आहे. खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच या जात पंचायती बरखास्त होणं गरजेचं होतं, कारण त्यावेळेस आपण कुलकर्णी पद, पाटीलकी असेल, देशमुख पद असेल, देशपांडे पद असेल, हे रद्द केलं, संस्थानी खालशी केली, परंतु ह्या जातीचा आधार असणाऱ्या जात पंचायती रद्द करू शकलो नाही. आमचं असं ठाम म्हणतं आहे की जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. डॉक्टर दाभोळकर म्हणायचे की जातीचं हे अग्रदल आपण जर नष्ट करू शकलो तरच आपण याच्यात कार्यक्रमाचा. धन्यवाद कृष्णा चांदगुडे. कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय अरुणा इंद्रेकर यांच्याकडे. अरुणा इंद्रेकर, 20 वर्षापूर्वी तुम्ही 20 वर्ष आणि तुम्ही ते भोगताय
मगाशी तुम्ही सगळी ती 20 वर्षाची कहाणी मला सांगितलीत, आज अर्जुन आणि योगिता त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू करतायत आणि ते देखील जातीमधल्या एका अत्यंत प्रखर अशा विरोधाला न जुमानता किंवा त्यावर मात करत काय आशीर्वाद द्याल त्यांना महाराष्ट्राच्या साक्षीनं? महाराष्ट्र साक्षीने एवढंच आशीर्वाद देईन की त्यांनी जे पुढाकार घेतला आणि त्यांनी जी आपली हे दाखवलेली आहे की बाबा की आपण हे केलं पाहिजे, आपण पंचांचं न ऐकता, समाजाचं न ऐकता आपण स्वतःचं भविष्य स्वतः घडवायचं असतं, हे त्यांनी स्वतःहून जी तयारी दाखवली त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते. या कार्यक्रमाशिवाय योगिता आणि अर्जुन संपूर्ण कार्यक्रम भर मी पाहत होतो की तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव होता, परंतु आज विजया रहाटकर तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या बरोबर अरुणा इंद्रेकर आहेत, कृष्णा इंद्रेकर आहेत, कृष्णा चांगुडे आहेत, रंजना गवांदे आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेक्षक आत्ता तुम्हाला बघतायत. मला तुमच्या चेहऱ्यावर लग्नाच्या आधी एकमेकाला भेटल्यानंतरचं जे हास्य होतं ना, त्या हास्यावर या कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. तो तणाव मला कुठेतरी गेलेला दिसू दे आणि महाराष्ट्राला तुम्ही खळखळून हसताना आणि एकमेकाशी नांदा सौख्य बरे असं आहात एवढं कळू दे. अर्जुन, विल यू प्रॉमिस, बोथ ऑफ यू प्रॉमिस दॅट यू विल लिव्ह अ हॅपी मॅरिड लाईफ? अर्जुन? यस सर. लास्ट आहे दोघे प्रेक्षक आणि हॅपी लाईफ तर करणार आहे. हॅपी लाईफ तर होणार आहे जे आता एवढं काही झालेलं आहे तर हॅपी लाईफ तर होणार आहे जे.